बाळा नोट मला आज मी तिळाच्या करंज्या करून दाखवते. पीठ मळायला साठी बर खाता सोडा घ्यायचा, गोड घ्यायचं, मग गरा घ्यायचा, आणि मग मैदा घ्यायचा, तेल वतायचं आणि तिळायचं. मी आता तिंबून घेतलंय पीठ, खाली तेल लावून तुले भिजायला. ह्याच्यामध्ये मैदा गरा गोड टाकले, तिंबून फुले तेल होत. बाळानो थोडा खाता सोडा टाकायचा म्हणजे मऊ येते. आता ह्या पिठाला आपण एक तास भिजायसाठी ठेवायचं. तुम्हाला आज मी तिळाच्या करंज्या करून दाखवणार आहे. तीळ घेतल्यात, गुळ घेतलाय, सूट घेतली, बडीशेप घेतली. तीळ आपल्या रानातलंच येतं, गावरान तीळ येतं, खाया खमंग लागतात गावरान. आता कढई फुगी, आता मी तीळ भाजून घेते. बाळानो सारखं हलवीत राहायचं, नाही तर खाली खतपत. बघा बाळानो भाजत आल्यात, गव्हाळ गव्हाळ भाजायचं. आता मी काढून घेते, हो का, इथं गव्हाळ गव्हाळ भाजल्यात. बघा मी आता काढून घेते. आता तीळ भाजून घेतले, आता सूट बडीशेप भाजीते. आता सूट बडीशेप आहे का बाळानो? बाळानो आपली सूट बडीशेप बी भाजली आणि तीळ बी भाजल्यात. आता उकळत मी कुठून घेते बाळानो? आता मी सूट कांडून घेते. सूट कांडले की मग बडीशेप कुठे. बडीशेप टाकते बाळानो. हे जे थोडी इलायची बी घेतली, खमंग लागत. उकळतलं खमंग लागत बाळानो. आता उकळत कुणी पुटीत नाहीत, म्हातारी माणसं पहिले पुटीत होते. बाळानो असं खरदावं लागतं म्हणजे खाल्लं बी निघतं. उकळा चिकवून बसवलं झालं कुटायचं. बाळानो किती बारीक कुटले, आता काढून घेते. बघा बाळानो आता हे तीळ भाजलेलं इथं, आता मी कुटून घेते. गरम गरम कुटाय चांगलं घेत. असं कुटावं लागतं, चांगलं वास येतं, खमंग लागतं खायला. रानातलं तीळ येतं, उभा केलं, झाडलं, मग ते आपलं दिवाळीला फुलं. आता बाळानो मी काढून घेते. कांडायचं झालं, एक गाणा झालाय. उकळा वरलं चांगलं लागतं खायला, खमंग हे. बघा मग सारं कुटाय झालं, गुळ घालून मेळापाक करायचा. आधीच नाही ते गुळ घालायचा. आता मी पटापट कुटून घेते बाळानो. झाला अजून एक घाणा घरी.
घेतलाय आता मी कुठून घेते उकळत गुळ कुठून घेते म्हणजे मग सर मेळा पाकवते अजून ही एकदा कुटायचं मरदून गुळण तिळाचं सारण मरदायचं कुठून काढायचं आता हे मिक्स करायचं एकदा कुठून काढायचं म्हणजे साऱ्याला पोचत का झालं मिक्स आता हे उकळत अजून एकदा मरदायचं हो का आता सूट बडीशेप टाकते मग लागत आता मरदळून घेते पहिलं आम्ही असंच कुटायचं म्हणजे खमंग लागायचं तेल गुळ घालायचा सूट बडीशेप बघा बाळानो आता आपलं होत आले एक घाणा झाला आता एक घाणा राहिला आता घाणा काढून घेते झाले आता आपलं बघा आता असं मेळा पाक करावा लागतो सारा कालून करून ठेवायचं आता भरून आता तुम्हाला करंज्या करून दाखवते ह्याचे सार भरायचं आम्ही पहिलं असंच करायचं वकळावरलं कुठल्याला खमंग लागत खायला आता वकळावर करते का कुणी मिक्सर कालवानाला मिक्सर कशाला मिक्सरच तुम्हाला आता तिळाच्या करंज्या लाटून दाखवते हो का असं लाटायचं असं थोडंसं पीठ घ्यायचं मग वरनं तेलात हात पुसायचं हो का पीठ म्हणजे मैदा आहे म्हणजे चांगलं लाटा येत काठ फट नीट लाटायचं असं हातावर घ्यायचं मग त्याच्यात भरायचं असं भरायचं दीड चमचा घालायचं असं काठ धुंडतायचं चांगलं बघा बाळानं आता हे तिळाची करंजी आता चमच्याने कापून घ्यायचं हो का असं हे असं काट काढायचं बघा बाळानो आजी मायच्या करंज्या तिळाच्या आता बाळानो ही तिसरी लाटी घेतली दोन जाग्यात आता हातावर घ्यायचं असं करायचं दोन चमचे घालायचे बघा बाळानो आता का तिळाच्या करंज्या आता मी पटपट करंज्या लाटून घेते बाळानो आता लाटून घेतले बघा आता सारं सूप भरले आता तळून घेते
Bagaimana barang aku melihat asal hal-hal tiada cakaran jadi tiada tak lembut kereta kerpat nas terlebih wanda bagaimana nata kesetai lagi bagaimana nata aku terlun gini aku terlihat tiada cakaran jadi Baga-baga, barang mau ada mie petapet turun gitu, aku jalan lagi jam lah. Barang mau semalam ya, tiada cakaran cakarun tak kelihat. Bagai barang mau maju tiada cakaran cakar sewat leh malah nak kekemet kurun sangga. Barang mau maju ini lah separate kara. Ya barang mau tiada cakaran cakar ya aji maju.